अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे आजच्या सगळ्या वर्तमानपत्रात सुद्धा आलेलं आहे, अवकाळी पावसामुळे जे काही शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्या बाबतीमध्ये काहीच अजून घोषणा होत नाही आहे, नंबर एक. नंबर दोन, अध्यक्ष महोदय, ह्या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये गेल्या आठवड्यात 6 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आणि या राज्याचे कृषीमंत्री जे आहेत ते इतके संवेदनाहीन आहेत की ते म्हणतो हे रोजचंच आहे, शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्याच्यामध्ये नवीन काय आहे. अशा पद्धतीनं संवेदनाहीन अशा प्रकारची स्टेटमेंट जी आहेत या राज्याचे कृषीमंत्री करतात अध्यक्ष महोदय. आणि अध्यक्ष महोदय, मी आपल्याला सांगू इच्छितो, हा DPA वगैरे जो आहे ना, खर्चाचा भाग 53-54 झालेला अध्यक्ष महोदय. डिझेल पेट्रोल सगळं वाढलेलं आहे अध्यक्ष महोदय. बागे 200 दिले आणि 100 दिले, आता त्याचा हिशोब लागू शकत नाही अध्यक्ष महोदय. 1200 रुपये क्विंटलला खर्च येतोय, 1200 रुपये, आणि लोकांच्या शेतकऱ्यांच्या हातात पडतात 500-600 रुपये, कधीतरी एखाद्या वेळेस 700 रुपये अध्यक्ष महोदय. आणि म्हणून आमची मागणी आहे की लाखो करोडो रुपये खर्च करणाऱ्या या सरकारनं निदान 500 रुपये तरी जे आहे शेतकऱ्यांना अनुदान त्यांनी दिलं पाहिजे अशी माझी शेतकऱ्यांकडे सरकारकडे मागणी आहे. आणि सरकार ती मागणी आमची पूर्ण करत नाही आहे, आणि सगळी गाजर दाखवता लोकांना, सगळ्यांना, शेतकऱ्यांना आम्ही हे करतो ते करतो, काही ते त्याच्यातून मिळणार नाहीये या अर्थसंकल्पामध्ये, त्याची आम्ही चिरफाड करूच. परंतु जे आहे प्रश्न असा आहे की शेतकरी आत्महत्या का करतात, त्यांचे काय मगरीचे अश्रू आहेत त्यांच्या कुटुंबियाचे, त्यांचे कुटुंब धायधाय रडतात, शेतकरी धायधाय रडतोय, ते नकराश्रू आहेत का, काय म्हणायचं त्यांना. आणि आम्ही जे आहेत लोकप्रतिनिधी आहोत, माझ्या तर मतदारसंघामध्ये लासलगाव येतं जे आशिया खंडातलं सगळ्यात मोठं कांद्याचं मार्केट आहे, आम्ही बोलणार नाही तर काय करणार, कसले नकराश्रू. मग हे मगरीचे अश्रू वगैरे नाही आहेत, हे रक्ताचे अश्रू आहेत, शेतकऱ्यांच्या डोळ्यातून येणारे रक्तराश्रू आहे. सरकारनं 300 रुपया जो है जो है प्याज के ऊपर दिया है. अब देखिए हर क्विंटल के पीछे खर्चा आता है 1100-1200 रुपया, अब मिल रहा है 500-600 रुपया करीबन मिल रहा है. हम बोल रहे हैं कि नाफेड को जो खरीद करने वाली जो संस्था है कंपनी, वो मार्केट में जावे और बोली लगावे, वो नहीं हो रहा है, इसलिए उसका कुछ फायदा नहीं हो रहा है. और आज जो फिर इतने दिन हम लोग जो है चिल्ला रहे हैं, रोड पर आ रहे हैं, आंदोलन कर रहे हैं, इसके बाद उन्होंने जो है 300 रुपया जो है क्विंटल के पीछे देने के लिए कहा. अब हमारे से भी छोटा जो राज्य है और प्याज की खेती हमारे से भी कम है, वहाँ 350 करोड़ रुपया गुजरात सरकार दे रही है, वो जो ट्रांसपोर्ट के ऊपर भी जो है अनुदान दे रही है, अगर आपको एक्सपोर्ट करना है उसके ऊपर भी अनुदान दे रही है, और हर क्विंटल के पीछे भी उन्होंने पैसा दिया है. और फिर जो महाराष्ट्र जो है जिसमें जो सबसे ज़्यादा लोग जो है काश्तकार जो किसान वो इस प्याज की खेती करते हैं, उनको जो है 300 रुपया देकर उनका खर्चा भी नहीं निकल रहा है, इसलिए जो है हम सब लोगों ने उनका जो निषेध किया है उसके खिलाफ और मांग की है कि भाई ठीक है कम से कम 500 रुपया तो काश्तकारों को क्विंटल के पीछे मिलना चाहिए, 500 रुपये तरी शेतकऱ्याला कांद्याचे क्विंटलच्या पाठीमागे मिळाले पाहिजे. किंवा 25% अनुदान दिलेलं आहे. मागेच मी सांगितलं गुजरात सरकारने 350 कोटी रुपये जे आहे आपल्यापेक्षाही कमी कांदा उत्पादन करणारं असं हे राज्य, तरीसुद्धा 350 कोटी रुपये त्यांना अनुदान दिलं, त्यांच्या वाहतुकीला अनुदान दिलं, त्यांना एक्सपोर्ट त्याच्यावरसुद्धा प्रोत्साहन भत्ता अनुदान दिलेलं आहे. आणि असं असताना एक लहान राज्य खरं म्हणजे आपल्यापेक्षा ते 350 कोटी देत आहे,
ते शेतकऱ्यांना जो आहे जवळजवळ म्हणजे 200 रुपये अनुदान, 50 रुपये वाहतूक, अधिक 7.5-7 रुपये अतिरिक्त रेल्वेसाठी परत दिले आणि एक्सपोर्ट अनुदान दिलं, हे सगळं दिलं असताना आम्ही फक्त जाहीर करतात आमचं सरकार की 300 रुपये घ्या आणि गप्प बसा। या 300 रुपयामध्ये शेतकरी अजिबात संतुष्ट होणार नाही, तो अधिक आक्रमित होणार आहे, अधिक दुःखी होणार आहे। आणि त्यामुळे आम्ही सगळ्या महाविकास आघाडीच्या सर्व घटकांनी जे आहे आज सभागृहाचा त्याग केलेला आहे, वॉकआउट केलेला आहे। आज नाशिकवरून एक शेतकऱ्यांचा मोर्चा मुंबई दिशेने येतोय, दुपारपर्यंत मुंबईत पोहोचण्याची शक्यता आहे, काय सर सांगाल? येणार आहे शेतकऱ्यांचे असे, त्यांचा पण लाल बावटाचा पण मोर्चा येतोच आहे, आक्रोश मोर्चा, काँग्रेसचा सुद्धा मोर्चा आहे, हे मोर्चे येणारच आहेत। जोपर्यंत लोकांना तुम्ही शेतकऱ्यांना शांत, 60% जे आहे जनता महाराष्ट्राची जी आहे आज त्या शेतीवर अवलंबून आहे, आणि तुम्ही त्यांच्याबद्दल एक तर टिंगलटवाळी करता, संवेदनाहीन बोलता आणि दे द्यायला पाहिजे तेही काही देत नाही, उगीच काहीतरी आता सांगितलं की शेतकऱ्यांना हे देणार ते देणार ते देणार। एक लक्षात घ्या, त्यांनी सांगितलं 6,000 रुपये आम्ही देणार वर्षाला, म्हणजे ते 6,000 प्रधानमंत्र्याचे, हे 6,000 12,000 महिन्याला, वर्षाला 12,000 महिन्याला 1,000 शेतकऱ्याचं कुटुंब 5 लोकांचं प्रत्येकाला मिळणार 200 रुपये महिन्याला, दिवसाला 6 रुपये। अहो काम करणाऱ्या गडी 600 रुपये घेतो आणि आमच्या शेतकऱ्यांना तुम्ही 6 रुपये देणार दिवसाला एकेकाला, तर काय चालेल? चेष्टा आहे चेष्टा। आणि म्हणून जे आहे हे शेतकऱ्यांचं सरकार आहे म्हणतात, आम्ही शेतकऱ्यांचं कल्याण करणारं, परंतु शेतकऱ्यांच्या जीवावर उठलेलं असं हे सरकार आहे असं या ठिकाणी मला सांगायचं। आम्ही सगळं कार्यक्रम पत्रिका बाजूला ठेवून चर्चा करावी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर, याचं कारण असं आहे की संभाजीनगर जिल्ह्यामध्ये ह्या आठवड्यात 6 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आणि त्या जिल्ह्यातले राज्याचे कृषी मंत्री म्हणत आहेत की हे रोजच आहे, म्हणजे संवेदनाहीन अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलं। खरं म्हणजे शेतकऱ्यांना काहीतरी दिलासा देणारं, आधार देणारं वक्तव्य त्यांच्याकडून अपेक्षित होतं, आणि त्याही पेक्षा आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की गेले 15 दिवस आम्ही सातत्यानं कांद्याच्या प्रश्नावर सरकारचं लक्ष वेधतो आहोत। सरकारनं एक समिती नेमली, सगळ्यांना आपल्याला कल्पना आहे की खताच्या भावामध्ये तिप्पट चौपट भाववाढ झालेली आहे, ट्रॅक्टर असेल किंवा इतर काम करणारे जे आहेत मजूर असतील, कामगार असतील शेतामध्ये, तिप्पट चौपट जे आहेत त्यांना सुद्धा आपल्याला आता द्यावं लागतं आहे, मिळत नाही। आणि अशा वेळेला खरं म्हणजे शेतकऱ्याने 1,000 रुपये मागणी केली होती क्विंटल पाठीमागे, आम्ही सांगितलं निदान 500 रुपये तरी तुम्ही द्यायला पाहिजेत, परंतु माननीय मुख्यमंत्र्यांनी फक्त 300 रुपये जाहीर करून शेतकऱ्यांच्या तोंडांना पानं पुसलेली आहेत, याच्यामुळे शेतकरी अधिक क्रोधित होणार आहे। एक तर अवकाळीनं झोडपलेला आहे, सगळं साफ झालेलं आहे, कर्जाचे हप्ते सुरू आहेत, अनेक जिल्ह्यामध्ये बँका ज्या आहेत ट्रॅक्टर ओढून नेत आहेत, शेतकऱ्यांना हैराण करतायत, विजेचं कनेक्शन तोडलं जात आहे, शेतकऱ्याच्या हातामध्ये पैसा नाही। आणि अशा वेळेला सगळ्यात जास्त जो गरीब शेतकरी आहे या राज्यात, हा कांदा पिकवणारा शेतकरी आहेत, आणि कमीत कमी 1,000-1,100 रुपये क्विंटल त्याचा खर्च आहे त्या कांद्याचा, असं असताना सुद्धा उत्पादन खर्च 1,100-1,200 आणि हातात मिळतात 500-600। अजूनही निफाडच्या ज्या खरेदी कंपन्या आहेत त्या मार्केटमध्ये उतरतच नाही, त्या नाफेडच्या, त्या नाफेडच्या जर त्या उतरल्या तर आणखी 100-200 वाढतील, परंतु हे सरकार नाफेडला तसं सांगत नाही आहे। आणि गुजरातने त्यांनी वाहतुकीसाठी 750 रुपये अतिरिक्त दिलेले आहेत, 200 रुपये अनुदान, 50 रुपये वाहतुकीसाठी आणि अतिरिक्त आणखी 750 रेल्वे, 1,150 हे रेल्वेसाठी दिले, एक्सपोर्टसाठी 1,00,000 किंवा 25%।